त्यांच्या सगळ्या श्रमामुळे हा देखावा महाराष्ट्र तसं दादा म्हणले देशभर लोकांना प्रिय वाटतो, असेच प्रेम आणि सहाय्य आपण करत राहिला तर नक्कीच छत्रपती राजाराम मंडळकरनं ही सेवा दरवर्षी चांगल्या पद्धतीने गणेशोत्सवात राहील. यंदा गणेशोत्सवामध्ये या ठिकाणी जी दानपेटी ठेवली जाणार आहे त्यात जे दान येणार आहे ते पूरग्रस्तांच्या निधीसाठी जाणार आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. श्रीयुत पुनीत बालन यांनी इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना रुपये 5 लाखाची मदत जाहीर केली.